लहानपणापासून असं वाटत होतं की गाव सोडायचं नाही आणि गावात राहायचं आणि शेती करायची. सांगली जिल्ह्यातील अंकलखोप इथले तरुण शेतकरी सुहास प्रभाकर पाटील. महत्वाचं आपल्या अध्यात्मा असं सांगितलं की गाईच्या पोटात 33 कोटी देव असतात वगैरे. मग ते त्याचा विषय असा संदर्भ असा त्यांनी सांगायचं होतं की गाय लोकांनी पाळावी. तर एक देव म्हटलं तर आपण त्याची किती पूजा वगैरे करतो, सगळेच देव त्या ठिकाणी आहे तर आपण त्याचं संगोपन करावं आणि त्याच्यापासून आपलं दिनचर्या करावी, किंवा शेती असेल किंवा आरोग्य असेल किंवा निसर्ग, ह्याच्यासाठी त्याचे फायदे भयंकर आहेत. औदुंबर इथं आदर्श देशी गाई पालन आणि देशी तूप विक्रीतून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा हा तरुण शेतकरी. देशी गाईच्या तुपाच्या दर्जेदार उत्पादनामुळे त्यांच्या तुपाला पुणे मुंबईसह परिसरातून मोठी मागणी आहे. प्रति किलो 1800 रुपये दरानं ते त्याची विक्री करतायत. केवळ व्यवसाय हा आपला उद्देश नसून शाश्वत शेती आणि आरोग्यदायी जीवन हे आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट असल्याचं ते ठामपणे सांगतात. गाईचं शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप, नळाचं पाणी, उसाचा रस एकत्र करून पंचगव्य तयार होतं. त्या पंचगव्यावर सगळी पिकं येतात आणि ते विषमुक्त अन्न मिळतं. ते फार सगळ्यात महत्त्वाचं. दुसरं तर शेती टिकते, म्हणजे सजीव होते. आता शेतीचा भयंकर मोठा प्रॉब्लेम चाललाय की शारपड होत चालले, पिकं येत नाहीत, रोग भयंकर पडतात. तर आणि त्यानंतर ते आलेलं सगळं असतं ते विषयुक्त असतं सगळं. म्हणजे ते अन्न जर पिकवू शकत नसेल, शेती बाद होत असेल, वातावरणच ऱ्हास होत असेल, तर सगळ्या ह्या गोष्टी करून फायदा नाही. आणि ह्याच्या एकमेव उपाय म्हणजे देशी गाय आहे. सेंद्रिय शेतीवर भर देणाऱ्या सुहास पाटील यांनी देशी गाई पालनाची वाट चोखाळली आहे. भविष्यात मनुष्याचं जीवन आरोग्यदायी सुखमय व्हायचं असेल तर देशी गाईच्या तुपाला पर्याय नसल्याचं त्यांचं ठाम मत आहे. आयुर्वेद, अध्यात्म, मानवी जीवन यात देशी गाईच्या तुपाला अनन्य साधारण महत्व आहे. अलीकडे धवल क्रांतीमुळे संकरित गायींचं प्रमाण वाढलंय. गावोगावी दूध संस्थांचं जाळं वाढलंय. परंतु कष्ट, वाढता उत्पादन खर्च यांच्या तुलनेत दूध उत्पादकांना समाधानकारक मोबदला मिळत नसल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी दूध व्यवसायात भेसळीचं प्रमाण मोठं आहे. शुद्ध चांगलं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ मिळणं दुरापास्त झालंय. दर्जेदार उत्पादनाला अधिक किंमत देऊनही ते खरेदी करणारा वर्ग आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सुहास यांनी अधिकाधिक शुद्धता आणि ग्राहकांच्या पसंतीला उतरणारं तूप तयार करून आपला एक वेगळा ग्राहक वर्ग तयार केलाय. देशी गाईचं तूप, देशी गाय हा विषय लोकांना कळालेला नाही. लोकांना गाईपर्यंत लोक येऊन थांबलेत. ते जर्सी गाय म्हणजेच गाई असं लोकांना वाटतं. तर तो भाग देशी गाईत आणि जर्सी गाईत फार फरक आहे. आणि त्यामुळं ह्या इतक्या रेटने नेणारे लोक आहेत त्यांना त्यातनं नॉलेज आहे. तीच लोकं नेतात. ज्यांना हे माहिती नाही त्यांच्याकडे पैसा आहे ते लोकं नेत नाहीत. आणि श्रीमंत वर्गच माझा गिरायक आहे अशी गोष्ट चुकीची आहे. ते लोकं अजिबात तूप घेत नाहीत. ज्यांना यातलं माहिती आहे ते लोकं अगदी नक्की घेतात. म्हणजे त्याच्यासाठी ज्यांना माहिती आहे ते येऊन देतातच. ते त्याच्यावर बोलतही नाही. त्यांना मिळतं हे फार महत्त्वाचं वाटतं. सुहास हे पूर्वी छायाचित्रकार होते. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. 12 वर्षांपूर्वी अंकलखोप इथं सेंद्रिय शेतीच्या एका व्याख्यानाला ते गेले. त्या ठिकाणी छायाचित्र काढत असताना सेंद्रिय शेतीविषयीच्या माहितीनं ते प्रभावित झाले आणि कार्यक्रमातून घरी आले ते देशी गाईच्या संगोपनाची प्रेरणा घेऊनच. देशी गाई संगोपनाचा निर्णय पक्का झाल्यानंतर त्यांनी सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातून 4 देशी खिलार गाई आणल्या. अनेक ठिकाणी भ्रमंती करून देशी गाईंच्या विविध जातींचा अभ्यास केला. गुजरात राज्यातील जुनागड मधूनही त्यांनी 5 गीर गाई खरेदी केल्या. त्यांचं तूप तयार करून ते विकण्यास सुरुवात केली. हळूहळू या तुपाचं महत्व आणि त्याच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांमध्ये विश्वास वाढू लागल्यानं त्यांचा एक वेगळा ग्राहक वर्ग आता तयार झालाय. पहिल्यांदा मला असं वाटतं की खिलार गाई एकच गाई देशी गाई आहे. त्यामुळे माझा अभ्यासही नव्हता आणि इतकी मला सवयही नाही, बाहेर फिरणं कमी होतं. त्यामुळे मी लगेच खिलार गाई एक आणली. आणि त्यानंतर अशी 3-4 वर्ष गेली की मला वाटलं ही गाई म्हणजे खिलार गाई ही एकच फक्त देशी गाई आहे देशात. आणि त्यानंतर 3-4 वर्षांनी 5-6 गाई माझ्याकडे झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अशा 32 प्रकारच्या जाती आहेत देशी गाईच्या. ज्याला वशिंड असतं ते प्रत्येक जात आहे देशीमध्ये मोडते आणि सगळं त्याचं गोमूत्र, दूध, दही, तूप हे सगळं चांगल्या क्वालिटीचं असतं किंवा ते गावरान गाईचं सगळं असतं.
ते कळल्यानंतर मी 4 वर्षानंतर त्या खिलार गाई त्यातलं एक खोंड फक्त ठेवून घेतलं, बाकीच्या गाई लोकांना देऊन टाकल्या आणि गीर गाय आणल्या. तर बाहेर माउथ पब्लिसिटीने लोकांना ते समजायला लागलं की तूप मिळतं, ज्यांना गरज आहे, हजारात एक जरी माणूस असला त्याला पाहिजे, त्यांना गरजच असायची, ते किती किंमत असू दे त्यांना ते पाहिजे असायचं. मग अशी लोकं यायला लागली आणि ते अपुरं पडायला लागलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की बाबा करूया, आता लोक द्यायला लागलेत, लोकांना गरज आहे आणि आपल्याला तरी आयुष्यभर हे काम करायचं आहे. त्यानंतर मी हे हळूहळू मी वाढवत गेलो. सुहास यांनी गायींसाठी मुक्त संचार गोठा पद्धत अवलंबली आहे. एका बाजूला खाद्य आणि वैरण देण्यासाठी गोठा बांधला, तर गायींना पाणी पिण्यासाठी 2 ते 3 ठिकाणी सोय केली आहे. सध्या त्यांच्याकडे लहान वासरांसह 45 ते 50 जनावर आहेत. त्यापैकी 12 ते 13 गायी दूध देण्यात सक्षम असून उर्वरित गाभण आणि विण्याच्या प्रतीक्षेत आहेत. संख्येनं अधिक असलेल्या गायींसाठी सुहास यांनी आपल्या शेतातच चाऱ्यासाठी हत्ती गवताची लागवड केली आहे. गायींचं व्यवस्थापन पाहण्यासाठी 2 मजूर आहेत. यंत्राचा वापर न करता सुहास हातानंच धारा काढतात. गायींच्या संगोपनात माज ओळखणं आणि त्या भरवणं हे काम महत्वाचं असतं. त्यासाठी सुहास यांनी गीर जातीचा वळूही पाळलाय. तर सकाळी आम्ही सगळ्यात महत्वाचं अग्निहोत्र, अग्निमंदिर आहे माझ्याकडं, अग्निहोत्र सकाळी करतो. त्यानंतर गोठ्यातलं काम सुरू होतं. त्यानंतर सकाळी धारा काढल्या जातात. धारा काढल्यानंतर गायींना वैरण टाकतात. कुट्टी करून नॅचरल फार्मिंग आमच्या तर हे केलं जातं गायींना, म्हणजे मुक्त संचार आहे, म्हणजे गायी बांधून ठेवल्या जात नाहीत. साधारणपणे 30 लिटर दुधापासून ते 1 किलो तुपाचं उत्पादन घेतात. यासाठी सुहास यांनी शेतातच प्रक्रिया युनिट तयार केलंय. इथं पारंपरिक पद्धतीनं तुपाची निर्मिती केली जाते. यात त्यांना त्यांच्या पत्नीची मोठी मदत मिळतीये. तूप निर्मितीचं संपूर्ण काम त्या पाहतात. पहिल्यांदा ज्या वेळेला दूध आणतो नंतर आम्ही लाकडावर ते तापवतो. परत ते थंड झाल्यानंतर एका दुसऱ्या भांड्यात काढून त्याला थंड झाल्यानंतर विरजण लावतो. परत ते दुसऱ्या दिवशी आम्ही त्याचं ताक करतो. परत लोणी काढतो. लोणी काढल्यानंतर ते एका भांड्यात लोणी घेऊन ते लाकडावर आम्ही तापवत गरम करतो. किमान तूप तयार करण्यासाठी 5 तास लागतात. एका वेतातील तूप निर्मितीचा ताळेबंद सांगायचा तर गाय एका वेतात सुमारे 1000 लिटर दूध देते. त्यातून 40 किलो तुपाची निर्मिती होते. प्रति किलो 1800 रुपये दरानं त्याची विक्री होते. यातून त्यांना 72,000 रुपयांचं उत्पन्न मिळतंय. त्यासाठी वैरण, पशुखाद्य, पाणी, जळण, वीज, व्यवस्थापन आणि अन्य मिळून उत्पादनाच्या सुमारे 60% खर्च येतो. गाईच्या शेणखताची प्रति वडी 3 रुपयांप्रमाणे ते विक्री करतात. तर गोमूत्र प्रति लिटर 20 रुपये दरानं विकलं जातं. हे अतिरिक्त उत्पन्नही त्यांनी मिळवलंय. जोडीला पंचगव्य, दशपर्णी अर्काचीही ते निर्मिती करतात. दशपर्णी अर्क प्रति लिटर 150 रुपयांप्रमाणे विकला जातो. तर सध्या सगळ्यात महत्त्वाचं दूध, ताक, लोणी आणि तूप हे गाईच्या दुधापासून तयार होणारे बाय प्रॉडक्ट आहेत. तर त्यातलं दूध आहे ते माझ्याकडे आता 60 रुपये लिटरनी आहे. त्यामुळे ते तूप आहे ते जवळजवळ 30 लिटर दुधातनं 1 लिटर तयार होतं. तर त्याची 1800 रुपये किंमत आहे. ते काय शिल्लकच राहत नाही, भरपूर मागणी आहे त्याला. गोठ्याच्या ठिकाणी सुहास यांची 6 एकर शेती आहे. गाईपासून मिळणारं शेणखत सुहास आपल्या जमिनीत वापरतात. रासायनिक खतांचा वापर न करता सुहास सेंद्रिय शेतीतूनही भरघोस उत्पन्न घेत आहेत. सेंद्रिय शेती आणि देशी गाई यासाठी प्रसिद्ध असलेल्या सुहास यांनी आपल्या जीवनशैलीतही बदल केलाय. नाश्ता करत नाही, चहा कॉफी कोल्ड्रिंक काही पित नाही. दंतमंजन गाईचं तयार केलं सतेच असतं, साबणी गाईचा तयार मिळतो तो वापरतो मी. कोल्ड्रिंक्स काही पित नाही, नॉनव्हेज घेत नाही. तूप विक्रीसाठी सुहास यांनी परवाना आणि ट्रेडमार्क काढलाय. भविष्यात कृषी पर्यटनाच्या माध्यमातून देशी गाई आणि सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचा त्यांचा मानस आहे. सगळ्यात महत्वाचं की आनंद आणि समाधान मिळवून देणं लोकांना, आणि जगणं काय असतं ते त्यांना एक वेळा दाखवायचं आहे. मला मी श्रीमंती काय म्हणतात, पैसा सगळं आहे, मग श्रीमंती काय आहे, मग एवढा पैसा आहे तर मग सुख समाधान काय नाही सगळं तुमच्याकडे, असं बरं का वाटत नाही तुम्हाला, तर ते बरं कसं आणि का वाटतं ते मला इथं दाखवायचं. प्रकाश कोरगावकरसह जयराम पुरी, साम मराठी, सांगली.